नमस्कार पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तुमच्या भेटीला आलेली आहे तर नेहमीप्रमाणे आज देखील आपण आपल्या मास्टर किचनमध्ये अगदी हेल्दी प्रोटीनयुक्त मस्त अशी एक रेसिपी बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण सीख कबाब तयार करून घेतलेले आहेत तर हे कबाब कशापासून बनले हे तर आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणारच आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे हे कबाब जे आहेत बघितल्यानंतर कोणीही वेजपासून तयार केलेत यावर कोणाचा विश्वास बसणार नाहीत कारण ना ते चवीलाही आणि दिसण्यासाठी तितकेच भन्नाट आहेत तर, तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला मात्र विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी हे टेस्टी आणि हेल्दी मस्त असे क्रिस्पी कबाब आपण बनवणार आहोत सोयाबीनपासून तर या ठिकाणी एक वाटी सोयाबीन मी घेतलेली आहे आणि सोयाबीनचा आपल्या आहारात समावेश करणं खूप गरजेचं आहे कारण त्यामधून भरपूर असे प्रोटीन्स आपल्याला मिळत असतात आणि लहान मुलं हे खायला नको म्हणत असतात तर हे कबाब तयार केल्यानंतर लहान मुलांना देखील आवडतात त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि मुलांच्या आहारात त्याचा समावेश करा तर या ठिकाणी गॅसवरती मी एक पातेलं ठेवून घेतलं त्यामध्ये घातलं थोडंसं पाणी अगदी अर्धा चमचा मीठ घालून घेतलं आणि आपण जे सोयाबीन घेतले होते ते सर्व सोयाबीन आपण यामध्ये घातलेले आहेत ते hey, या ते ते तर या ठिकाणी पाण्याला एक उकळी आल्यानंतर आपण लगेच गॅस बंद करून आपल्या या पातेल्यावर झाकण ठेवून दहा ते बारा मिनिटांसाठी सोयाबीन आपण असेच ठेवून देणार आहोत म्हणजे छानपैकी ते फुलतील आणि नंतर आपण त्यापासून कबाब तयार करणार आहोत पाणी गरम झालेलं आहे म्हणजेच पाण्याला उकळी आलेली आहे गॅस बंद करूयात आणि या पातेल्यावरती एक झाकण ठेवून हे दहा मिनिटांसाठी असंच बाजूला ठेवूयात त्यानंतर आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत आता हे वाटण तयार करण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या तर मी थोड्याशा जास्त क्वांटिटीमध्ये हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही मिरच्याचं प्रमाण कमी देखील करू शकता तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे त्यानंतर थोडंसं लसूण घेतलेलं आहे थोडंसं आल्याचे तुकडे घेतलेत आणि सोबत घेतलेली आहे कोथिंबीर आता हे सर्व एका मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता आपण याची एक पेस्ट तयार करून घेऊ तर इथे मी दाखवत आहे अशा पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर अगदी जाडसरी ठेवायचं नाही आणि अगदी बारीक पेस्ट देखील करायची नाही तर पाणी न घालता हे वाटण मी तयार केलेलं आहे आता यानंतर आपण आपले जे सोयाबीन होते त्यालाही दहा ते बारा मिनटं झालेली आहेत त्याला आपण पाण्यातनं बाहेर काढून घेऊया तर बघू शकता अगदी मस्त सॉफ्ट आणि असे डबल आकारामध्ये हे सोयाबीन तयार झालेले आहेत म्हणजे छान फुललेले आहेत आता याला पाण्यातनं बाहेर काढूया आणि नंतर याला थंड करून घेऊयात तर एका पातेल्यामध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सोयाबीन घालून घेणार आहोत आणि हे पूर्णपणे थंड झाले की त्यानंतर आपण त्याच्यापासून कबाब तयार करणार आहोत आता सोयाबीन पूर्णपणे थंड होतात तोपर्यंत तो गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये आपण थोडंसं बेसन भाजून घेऊयात तर एक वाटी बेसन या ठिकाणी मी घेतलेलं आहे तर अंदाज घेऊन एक वाटी बेसन मी पॅनमध्ये घातलेलं आहे आता हे छान परतून घेऊयात तर थोडंसं बेसन कमी जास्त झालं तरी देखील चालेल पण पूर्ण बेसन आपण एकदाच यामध्ये म्हणजेच आपण कबाब करताना घालणार नाही त्यामुळे बेसन घे गी घेताना तुम्ही थोडंसं जास्त जरी भाजून घेतलं तरी देखील चालेल तर तुमच्या लक्षामध्ये आलं असेल की आपण या ठिकाणी ब्रेडचा किंवा ब्रेड क्रम्सचा वापर न करता बेसन वापरणार आहोत तर बेसन वापरल्यामुळे हे जे आपले कबाब आहेत ते टेस्टीही बनतील आणि सोबतच बाहेरून ब्रेड किंवा ब्रेड क्रम्स आणण्याची गरज पडणार नाही म्हणजेच घरात आहे त्या उपलब्ध साहित्यामध्ये आपण हे टेस्टी, टेस्टी कबाब तयार करू शकतो तर बघू शकता आपल्या बेसनाला हलकासा असा गोल्डन रंग आलेला आहे म्हणजे हे छान परतून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून याला थंड करून घेऊयात आणि इथे सोयाबीन देखील थंड झालेले आहेत याला पाण्यातनं काढून घेणार आहोत तर या ठिकाणी आता एक विशेष काळजी घ्यायची ती म्हणजेच सोयाबीन पाण्यातनं काढल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे त्यातनं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे ते मी या ठिकाणी दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे जर सोयाबीनमध्ये पाणी राहिलं तर आपले जे कबाब आहेत ते नीट बनणार नाहीत त्यामुळे दाखवल्याप्रमाणे दोन्ही हाताच्या मदतीने अशा पद्धतीने या सर्व सोयाबीनमधलं सगळं पाणी आपण काढून घेणार आहोत तर शक्य होईल तेवढं पाणी आपण यातनं काढून घेतलेलं आहे आणि आपले सोयाबीन आता असे तयार झालेले आहेत आता आपण याला मिक्सरला वाटून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये जे दिसत आहे यामध्ये मी वाटण तयार केलं होतं आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सोयाबीन घालून घेतलेले आहेत तर थोडेसे सोयाबीन घातल्यानंतर यावर झाकण ठेवून आपण मिक्सरला थोडंसं फिरवून घेऊयात तर अगदी सहज याचं पटकन वाटण तयार होतं कारण हे भिजवलेले सोयाबीन आहेत आणि तेही आपण गरम पाण्यात भिजवले त्यामुळे पटकन मिक्सरला सहजते मस्त असे बारीक होतात तर बघू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता हे आपण काढून घेऊयात आणि उरलेले सर्व सोयाबीन देखील अशाच पद्धतीने मिक्सरला फिरवून घेणार आहोत तर अगदी बारीक पेस्ट देखील करायची नाही किंवा जाडसर देखील ठेवायची नाही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ते तयार करून घ्यायचं आहे सर्व सोयाबीन दाखवल्याप्रमाणे आपण तयार करून घेऊयात म्हणजेच मिक्सरला फिरवून घेऊयात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मिक्सरमध्ये सोयाबीन काढल्यानंतर ते अगदी सुटसुटीत आणि मोकळा असा तयार झालेला आहे हो तर तुमचं देखील सोयाबीन मिक्सरमधून काढल्यानंतर अशाच पद्धतीने तयार व्हायला पाहिजे मगच कबाब छान तयार होतील आणि त्यासाठी काळजी घ्यायची ती म्हणजेच आपले जे सोयाबीन आहे त्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते नीट काढून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत बटाटे तर दोन मिडियम आकाराचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून दाखवल्याप्रमाणे खिसणीच्या मदतीने मी ते खिसून घेत आहे आता हे सर्व खिसलेला बटाटा मी या सोयाबीनमध्ये घालून घेतला आता त्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपलं वाटण तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार वाटणाचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी दीड चमचा वाटण यामध्ये घालत आहे तर दीड चमचा वाटण घालून झाल्यानंतर यामध्ये घालूयात कांदा तर मीडियम आकाराचा एक कांदा घेऊन तो असा बारीक कट करून घेतला आणि तो यामध्ये मी घातलेला आहे त्यानंतर घालूयात धना पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा चाट मसाला थोडीशी हळद तो मसाले तुम्हें तुम्हें तर मसाले घालत असताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये घालूयात अर्धा लिंबाचा रस यामुळे मस्त असे कबाब चटपटीत तयार होतात त्यानंतर घालूयात फ्रेश असे कोथिंबीर आता कोथिंबीर घालून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण भाजून घेतलेलं बेसन तर अर्धी वाटी बेसन आपण यामध्ये सुरुवातीला घालून घेऊयात तर संपूर्ण बेसन न घालता थोडं थोडं बेसन आपण या ठिकाणी वापरणार आहोत अर्धी वाटी बेसन घातल्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लॉवर देखील यामध्ये मी घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवरमुळे हे जे आपले कबाब आहेत अगदी छान क्रिस्पी तयार होतात त्यामुळे कॉर्नफ्लॉवर नक्की घाला त्यानंतर घालत मीठ तर मीठ घालत असताना थोडंसं प्रमाणानेच घालायचं आहे कारण सुरुवातीला सोयाबीन ज्यावेळेस आपण उकळून घेतले त्यावेळेस देखील मिठाचा वापर केला होता आणि सोबतच चाट मसाल्यामध्ये देखील मिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे मीठ अंदाजानेच तुम्हाला या ठिकाणी घालायचं आहे थोडंसं चिली फ्लेक्स देखील घालून घेतलं त्यामुळे आपले कबाब दिसण्यासाठी सुंदर दिसतात आणि त्यानंतर हाताच्या मदतीने अगदी छानपैकी याला आपण मिक्स करून घेणार आहोत आता हे मिश्रण तुम्हाला मिक्स करत असताना जर ओलसर वाटत असेल तर आणखी दोन ते तीन चमचे बेसन तुम्ही यामध्ये ॲड करू शकता तर हे मिक्स करत असताना तुमच्या हाताला जास्त चिटकत असेल तर तुम्ही यामध्ये आवश्यकतेनुसार एक दोन चमचे बेसन यामध्ये ॲड करू शकता तर मला या ठिकाणी काही गरज वाटत नाही त्यामुळे मी काही बेसन यामध्ये ॲड केलेलं नाही तर सुरुवातीला आपण अर्धी वाटी बेसन ॲड केलं होतं आणि त्यामध्येच अशा पद्धतीने परफेक्ट असं हे आपलं तयार झालेलं आहे तर छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी आपण याला रेस्ट दिला होता आणि त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून आपण याचे कबाब तयार करून घेत आहोत तर तुम्हाला ज्या आकारामध्ये लहान किंवा मोठे कबाब तयार करायचे असतील तेवढ्या आकारामध्ये आपलं हे सोयाबीनचं मिश्रण हातात घ्यायचं त्याला दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने थोडासा लांबट आकार द्यायचा तर जशी की आपण या ठिकाणी सीक कबाब बनवत आहोत आणि कबाब अगदी परफेक्ट व्हावे यासाठी मी या ठिकाणी पेन्सिलचा वापर केलेला आहे ते मी दाखवते अशा पद्धतीने तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा आहे अगदी सहज हे पटकन तयार होतात तुम्ही बघू शकता पेन्सिल घातल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूनी थोड्याशा तडा जातात त्या व्यवस्थित आपल्याला मिटवून घ्यायच्या आहेत आणि दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने हाताच्या मदतीने असा आपल्या कबाबसारखा आकार त्याला द्यायचा आहे तर तुम्हाला लहान मोठे लांबट जशा पद्धतीचे कबाब हवेत तशा पद्धतीने तुम्ही त्याला आकार देऊ शकता आता बघू शकता या ठिकाणी आपला कबाब तयार झालेला आहे आता याला काढून घेऊयात तर काढण्यापूर्वी काळजी घ्यायची आहे की त्याच्यावरती कुठेही तडा गेलेली नसेल आणि जर ते चीर वगैरे पडली असेल तर ती मिटवून घ्यायची आहे म्हणजेच व्यवस्थित आपल्याला ते पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे अलगद असा हातामध्ये कबाब धरायचा आणि अगदी सावकाशपणे पेन्सिल काढून घ्यायची तर अगदी सहजपणे आपला हा कबाब तयार झालेला आहे बघू शकता आता याला बाजूला ठेवू आणखी एक पद्धत या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर पुन्हा आपण यातनं छोटासा गोळा घेऊयात थोडासा लांबट असा करून घेतला आणि मधोमध मद अशा पद्धतीने पेन्सिल ठेवून मग त्याला मी आपल्या कबाबचा आकार दिलेला आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे कबाब तयार करू शकता तर या ठिकाणी दाखवलेल्या दोन्ही पद्धती अगदी सोप्या आहेत फक्त या ठिकाणी महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजेच कबाब तयार करत असताना त्याला कुठेही चिरा वगैरे पडू द्यायच्या नाहीत नाहीतर तेलात घातल्यानंतर आपले हे कबाब अगदी व्यवस्थित तयार न होता ते तुटतात तर आपला दुसरा कबाबदेखील तयार झाला पुन्हा मी तो काढून घेतला आणि बघू शकता अगदी सहजपणे हा कबाब तयार झालेला आहे दुसरीकडे गॅसवरती मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे तर कढईमध्ये अर्धे कबाब बुडतील इथपर्यंत मी तेल घातलेलं आहे तुम्ही हे कबाब डीप फ्राय किंवा शालो फ्राय करून देखील तयार करू शकता तेल आपल्याला इथपर्यंत गरम झालेलं हवं की कबाब तेलामध्ये घातल्यानंतर त्याच्या बाजूने बबल्स म्हणजे बुडबुडे तयार होतील इथपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून सर्व बाजूंनी हे कबाब क्रिस्पी आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत तेला तर तेलामध्ये कबाब घातल्यानंतर ते थोडेसे कडक जाणवू लागले आणि थोडासा त्यांचा रंग बदलला की दुसरी बाजू देखील आपण त्यांची फ्राय करून घेणार हो। आहोत आणि अशा पद्धतीने सर्व बाजूनी हे कबाब अगदी एकाच रंगावरती क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत तर हे कबाब तळत असताना जास्त वेळ लागत नाही तीन ते चार मिनटांमध्ये अगदी सगळ्या बाजूने ते छान क्रिस्पी तयार होतात त्यापेक्षा कमी वेळामध्ये जर तुम्ही तळून काढले तर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात किंवा जास्त वेळ दिला तर ते अगदी जास्त डार्क होतील तर अगदी छानपैकी आपले हे कबाब तयार झालेले आहेत आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने उरलेले सर्व कबाब देखील तयार करून घेणार आहोत तर अगदी असे आपले हे कबाब तयार झालेले आहेत तितकेच ते हेल्दी आहेत टेस्टी आहेत आणि महत्त्वाचं म्हणलं तर आपण घरात उपलब्ध साहित्यामध्ये हे कबाब तयार केलेले आहेत तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि त्याची चव कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका तर मस्त अशी हेल्दी रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केली नक्कीच तुम्हाला आवडली असणार व्हिडिओ आवडला असेल ती व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका रेसिपी ट्राय करा आणि त्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया मात्र नक्की कळवा तर पुन्हा भेटू एका छानस्या व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा वेळात वेळ काढून आजची रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद